आणि यानंतर कोकणवासियांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. 1 मे पासून कोकण रेल्वेच्या 10 एक्सप्रेस ट्रेन्स या विजेवरती धावणार आहेत. कोकणवासियांचा प्रवास प्रदूषण मुक्त आणि वेगवान होणार आहे. आधी ज्या गाड्या कोळशावरती धावायच्या त्याच गाड्या आता विजेवरती धावणार आहेत. 10 एक्सप्रेस ट्रेन्स विजेवरती धावणार आहेत आणि अर्थात त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास हा अधिक वेगवान होणार आहे आणि त्यासोबतच तो प्रदूषण मुक्त सुद्धा होणार आहे. अमोल मोरे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात. अमोल, कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कोणकोणत्या 10 एक्सप्रेसचा यामध्ये समावेश आहे? प्रज्ञा, अगदी मार्चच्या साधारण 24 तारखेला त्या संदर्भातलं काम जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर काही टेस्ट कोकण रेल्वेच्या झाल्या होत्या आणि त्याला ग्रीन सिग्नल आलेला आहे आणि त्यामुळे आता या गाड्या ज्या आहेत त्या विद्युतीकरण झाल्यामुळं विजेवरती धावतील. याचा फायदा अर्थात फ्रिक्वेन्सी वाढणं, प्रदूषण मुक्त किंवा कोकण रेल्वेला डिझेलचा जो खर्च आहे त्याच्या खर्चामध्ये देखील बचत होणार आहे. जर आपण पाहायला गेलं जसं तुम्ही विचारलं त्याप्रमाणे मंगळुरू सेंटर मडगाव पॅसेंजर स्पेशल, तिरुवनंतपुरम निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मडगाव निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, सीएसएमटी मंगळूर जंक्शन एक्सप्रेस, कोकण कन्या मांडवी आणि जनशताब्दी या 10 गाड्यांची नावं आहेत ज्या गाड्या आता रोहा म्हणजे अर्थात मुंबईतून सुटल्यानंतर किंवा रोहा पासून ते ठोकूर या कोकण रेल्वे मार्गावरती विद्युतीकरणावरती धावतील. अर्थात आतापर्यंत असं होत होतं की काही कोकण रेल्वेच्या मालगाड्या ज्या आहेत त्या रत्नागिरीपर्यंत इंजिनवरती येत होत्या, डिझेलवरती येत होत्या, त्यानंतर त्या पुढे त्याला इलेक्ट्रिक इंजिन जोडलं जात होतं. पण आता एकंदरीत यामध्ये बदल होत आहेत. 1 मेला कोकण रेल्वेच्या प्रवाशांना किंवा कोकण रेल्वेवरती प्रवास करणाऱ्यांना हे एक मोठं गिफ्ट म्हणावं लागेल आणि त्यामुळे फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळं एकंदरीत वेग जो वेग म्हणतो वेगवान प्रवास देखील होण्यास आता पुढच्या काळामध्ये मदत होणार आहे. प्रज्ञा, नाही बरोबर आहे. डिझेल पासून आता विजेवर चालणाऱ्या एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे प्रदूषण मुक्त आणि वेगवान प्रवास कोकणवासियांना करता येणार आहे. अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.